नमस्कार, स्वातीज किचन मध्ये आज आपण दिवाळी विशेष फराळमध्ये खमंग, कुरकुरीत आणि खूप सोप्या पद्धतीने भाजक्या पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा ते पाहूयात। या ठिकाणी 250 ग्रॅम भाजके पोहे घेतलेले आहेत। तर हा पोह्यांचा चिवडा करताना शक्यतो ह्या मुरमुऱ्या ज्या आहेत त्या भाजाव्या लागत नाही, कारण हा ऑलरेडी भाजलेला असतो। तर छान कुरकुरीत असे हे मुरमुरे आहेत, त्याच्यामुळे मी हे भाजून घेणार नाही आहे। पण जर थोडेसे चिवट झालेले असतील तर हे थोडेसे कढईमध्ये थोडे थोडे करून भाजून घ्यायचे अगोदर आणि नंतर चिवडा बनवायला घ्या। किंवा मग तुम्ही उन्हामध्ये जरी हे थोडा वेळ ठेवून घेतलेत तरी चालतील, छान कडक होतात उन्हामध्ये सुद्धा। आणि नंतर चिवडा बनवायला घ्या। तेलामध्ये जर तळून चिवडा केला तर खूप तेलकट होतो, त्यामुळे फक्त आपण हलकेसे कढईमध्ये भाजून घ्यायचे आणि नंतर चिवडा बनवायला घ्यायचा। तर या ठिकाणी कढईमध्ये तेल गरम करून घेतले, तेल सुरुवातीला कमी गरम आहे, तोपर्यंत मी काजू तळून घेणार आहे। 10-12 काजू मधोमध कट करून घेतलेले आहेत। काजू हलकेसे तळून घ्यायचे, जास्त करपू द्यायचे नाही, म्हणजे मग चिवड्यामध्ये त्याचा टेस्ट बिघडत नाही आणि छान लागतो। जास्त करपलेले काजू कडवट लागतात। त्यानंतर आता शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत। शेंगदाणेसुद्धा जास्त वेळ तळायचे नाही, शेंगदाणे जास्त वेळ तळले तर ते थंड होईपर्यंत जास्त करपले जातात, त्यामुळे शेंगदाण्यावरचं टरफलं सुटायला लागलं की शेंगदाणे काढून घ्यायचे। त्याचबरोबर शेंगदाणे तळत आले की ह्यातून आवाज यायला चालू होतो। सगळे शेंगदाणे काढून घेतलेले आहेत। आता ह्यात सुकं खोबऱ्याचे पातळ काप करून घेतलेले आहेत, ते परतून घ्यायचे। खोबरं देखील जास्त वेळ परतायचं नाही, खोबरं पण लवकर करपलं जातं, त्यामुळे 1-1/2 मिनिटभर फक्त खोबरं परतून घ्यायचं आणि लगेच काढायचे। सगळे तळलेले जिन्नस आपल्याला पोह्यांवरतीच काढून घ्यायचे आहेत। खोबरं तळून झालं की लगेच भाजकी डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी भाजकी डाळ घेतलेली आहे, जी फुटाणा डाळ असते चिवड्यासाठी वापरतो आपण, ती डाळ घ्यायची। डाळ 1-1/2 मिनिटभरच तळून घ्यायची आणि ही सुद्धा काढून घ्यायची आहे। डाळ तळायला पण जास्त वेळ जात नाही। त्यानंतर ह्यात 2 कुड्या लसूण सोलून जाडसर ठेचून घेतलेला आहे, हा देखील छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। गॅस बारीक केलेला आहे। ह्यातच कढीपत्त्याची पानं देखील घालून घ्यायची आहेत। कढीपत्त्याची पानं पण छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहेत। लसूण आणि कढीपत्त्याचा चिवड्यामध्ये फ्लेवर खूप छान येतो। हे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे। सगळं काढल्यानंतर कढईमधलं तेल कमी करायचे, 1-5 चमचे फक्त तेल ठेवायचं आहे। गॅस पूर्णपणे बारीक ठेवला आहे। ह्यात 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरं घालायचं। त्यानंतर गॅस लगेच बंद करून घ्यायचा। आता ह्या प्लेटमध्ये 2 चमचे चिवडा मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा हळद आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे। हे सगळे मसाले आता तेलामध्ये घालायचे आहेत। गॅस बंद आहे, गॅस बंद करूनच मसाले घालायचे, म्हणजे मग अजिबात करपले जाणार नाही। तेल गरम असल्यामुळे मसाले लगेच करपले जातात। मसाले फक्त 1/2 मिनिट परतायचे तेलामध्ये आणि लगेच सगळं चिवड्यावरती घालायचं आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर जिरं मोहरीसोबत तुम्ही 1 चमचा तीळ, 1 चमचा बडीशेपसुद्धा चिवड्यामध्ये घालू शकता। त्याचबरोबर मी ड्रायफ्रूटमध्ये फक्त काजू चिवड्यामध्ये घातलेले आहेत। तुम्हाला आवडत असेल थोडेसे बदाम आणि मनुके पण तुम्ही चिवड्यामध्ये घालू शकता। बदाम आणि मनुके घालताना पण थोडेसे तळूनच घालायचे आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी चिवड्यामध्ये तुम्हाला जर पिठी साखर आवडत असेल तर 1/2 चमचा पिठी साखर ॲड करा मिक्स करताना। कढईमधले सगळे मसाले काढल्यानंतर अशा प्रकारे थोडेसे पोहे कढईमध्ये घालून छान हे देखील कढईमधून थोडेसे मिक्स करून घ्यायचे आहेत। आता चिवडा छान एकजीव करून घ्यायचा आहे। हाताने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्याआधी ह्यात मीठ घालायचं आहे चवीपुरतं। 1.5 चमचा मीठ घातलेलं आहे। चिवडा हाताने छान मिक्स करून घ्यायचा आहे। आता थोडीशी पिठी साखर जर आवडत असेल तर अगदी 1/2 चमचा ह्यात मिक्स करा। हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। ह्यात मी लाल तिखट वापरलेलं आहे चवीसाठी, पण तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी हिरवी मिरचीसुद्धा तुम्ही तळून घालू शकता। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे चिवड्याचं भांडं गॅसवरती ठेवून 1-5 मिनटं फक्त लो गॅसवरती चिवडा छान गरम करून घ्या आणि नंतर थंड झाल्यावरती डब्यात भरून ठेवा। मस्त कुरकुरीत राहतो। सुरुवातीला जर तुम्ही हा चिवडा परतवून घेतलेला असेल, कढईमध्ये भाजून घेतलेले असतील पोहे, तर नाही परतवला शेवटी तरी चालतो, पण जर सुरुवातीला नसेल परतला तर फक्त 1-5 मिनटं गॅसवरती परतवून घ्या। अगदी छान मस्त कुरकुरीत चिवडा राहतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा। त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि पुढे दिलेलं बेल आयकॉनही प्रेस करा। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभार।